किती प्लॉट आहे सगळा? दीड एकर आहे. वक्कल पैसे झाले की 10-12 लाख रुपये उत्पन्न होणार? हो झाले की. मुलांनी सगळं एक कमवलं, बरं वाटतंय का? बरं वाटते. तुम्ही काय काय करू लागता? मी बांगलन करू लागतो सगळं काम. तुम्ही मुलगा आता मिलिटरी मध्ये होता, तिकडे काम केलं, सेवा केली देशाची, आता इकडे शेताकडे आलाय, परत सेवा करतोय. तुम्ही काय म्हणत नाही का रिटायरमेंटचा पैसा निवांत राहा वगैरे काय म्हणत नाही का? त्याला आवड आहे म्हणजे काय करायचं. बर, समाधानी आहात का? समाधानी. मुलांनी देश सेवा बी केली, आता शेती सेवा करतोय. करते. समाधानी असतंय ना? समाधानी. एवढा पैसा कधी इथे यायचा का रानामध्ये? नाही नाही, मी एकटीच करत होती ना त्यावेळी. बर, आता मुलगा सोबतीला आल्यामुळे पैसा भरपूर मिळाला, त्यामुळे शेती बरी वाटते. बरी वाटते. बऱ्याच महिला म्हणतात की शेती नको, त्यांना शेतात यायच नाही तर मग काय करतात, त्यामुळे शेती नको. मंडळी नमस्कार, सध्या मी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधील सुलतानवाडी या गावात आहे. हे गाव आणि हा परिसर, कोरेगाव जिल्हा असेल, सातारा परिसर असेल, हा सर्व परिसर त्या ठिकाणी आल्या शेतीसाठी त्या ठिकाणी फेमस आहे. माझ्यासोबत काही आले उत्पादक शेतकरी पण आहे आणि धरती ॲग्रो कंपनीचे काही अधिकारी आहे आणि प्रत्यक्ष एक शेतकरी मंडळी. शेतकरी जरा आगळे वेगळे शेतकरी, जो सैनिक दिवस रात्र डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या देशाचं संरक्षण करतो, आपल्या सीमा सुरक्षित ठेवतो, त्यामुळे भारतामध्ये जनसामान्य म्हणून सुखाने समाधानाने राहतो, त्या सैनिकाच्या शेताच्या प्लॉटमध्ये तडे विजय फरतरे असं त्यांचं नाव, मिलिटरीमध्ये नोकरी केली, आता सध्या माजी सैनिक म्हणून त्या ठिकाणी काम करताय. ज्याप्रमाणे सैनिक म्हणून काम करताना देशाची सेवा केली, त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिक झाल्यानंतर विजूभाऊ आपल्या शेतामध्ये काळ्या आईची सेवा त्या ठिकाणी करताय. आणि मंडळी, देश सेवा केल्याचं फळ मिळालं, आता काळ्या आईची सेवा केल्याचं फळ त्यांना मिळतंय. कारण हा आल्या शेतीचा प्लॉट जो आहे, हा प्लॉट टॉपमोस्ट प्लॉट या ठिकाणी या भागातला आहे आणि शेतकरी पण आपल्या सोबत त्या ठिकाणी आहे. हा प्लॉट टॉपमोस्ट का म्हटलं मी, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाऊस जास्त या भागामध्ये होतो. आल्या शेतीला त्या ठिकाणी पाऊस जास्त लागला तर त्या ठिकाणी आल्या शेती पूर्ण उद्ध्वस्त होते. त्याचे कंद वगैरे उगवण्याची प्रक्रिया वगैरे काय जी सगळी त्या ठिकाणी होत नाही आणि केलेला खर्च पूर्ण वाया जातो. आता आम्ही ज्या प्लॉटमध्ये उभाय मंडळी, हा प्लॉट आता कमरेच्या वर त्या ठिकाणी प्लॉट गेलेला आहे. याची मेहनत, याची बांधणी वगैरे सगळं काही क्रिया प्रक्रिया सगळी मशागत वगैरे सगळं काबाड कष्ट करण्याचं काम विजूभाऊंनी या ठिकाणी केलं. माझी सैनिक आहे, कष्ट करण्याची सवय त्या ठिकाणी सुरुवातीला नोकरी करताना होती, तीच सवय शेतामध्ये आली आणि काळ्या मातीमध्ये त्या ठिकाणी विजूभाऊ कष्ट करताय आणि काळ्या मातीमध्ये आता आलं पिकवणार आहे. 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि जबरदस्त उत्पन्न विजूभाऊंना या ठिकाणी मिळणार आहे. कारण प्लॉट एवढा जबरदस्त बसला आहे की आजूबाजू शेतकरी पण या ठिकाणी आपल्याला सांगतील की उत्पन्न या ठिकाणी खरंच चांगलं आहे. माजी सैनिक शक्यतो रिटायरमेंट झाल्यानंतर, देश सेवा केल्यानंतर ते माजी सैनिक त्या ठिकाणी शेतीकडे वळत नाहीत, किंवा साहजिकच नोकरदाराचं एक असं उद्दिष्ट असतं की नोकरदार नोकरी केल्यानंतर कष्ट, त्या नोकरीमध्ये ड्युटी केल्यानंतर रिटायरमेंटनंतर आलेला पैसा, त्या पैशातनं थोडं धार्मिक पर्यटन करावं, इथं नातेवाईकांबरोबर इकडं तिकडं फिरावं वगैरे, असं त्या ठिकाणी सेवानिवृत्त एका नोकरदाराचं मानस असतो. पण या सगळ्याला अपवाद विजूभाऊ आहे, कारण देश सेवा यांनी केली आणि ती केलेली देश सेवा यांना या ठिकाणी शेतीमध्ये शांत बसू देत नाही. पडत्या पावसामध्ये आपल्या आईला सोबत घेऊन, आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन यांनी या ठिकाणी काम केलं आणि चांगला प्लॉट या ठिकाणी फुलवला. यांना मार्गदर्शन केलं धरती ॲग्रोचे अधिकारी त्या ठिकाणी आपल्यासोबत, यांनी मार्गदर्शन केलं. शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आवाहन करतो की शेतकरी बांधवांना, तुम्ही काळ्या मातीमध्ये बियाणं रोपतात, अपार खर्च करतात, पण या केलेल्या खर्चाला त्या ठिकाणी फळ येत नाही, खर्च वाया जातो, कारण तुम्हाला मार्गदर्शन नसतं. त्यामुळे तुम्ही इथून पुढे जी काही शेती करणार त्या शेतीमध्ये मार्गदर्शन घ्या. तर सगळं मार्गदर्शन मोफत असते. शेतकरी बांधवांना ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू, तुम्ही मला मार्गदर्शन घ्या, मग पैसे द्या वगैरे असं काही नसते, फक्त बियाणं द्यायचं, मार्गदर्शन करायचं काम या ठिकाणी करता. तर आपण ही मुलाखत त्या ठिकाणी बघणार आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहेत, धरती ॲग्रो कंपनीचे अधिकारी आहेत. नमस्ते विजूभाऊ. नमस्ते सर. पहिले तुम्हाला सलाम, कारण तुम्ही सेवानिवृत्तीनंतर आता इकडे आलाय, देश सेवा केली. किती वर्ष काम केलं मिलिटरीमध्ये? मी 17 वर्ष सर्व्हिस केली. 17 वर्ष सेवानिवृत्त झाला, पुन्हा गावाकडे आला. गावाकडे आलो. शेतीच का करू लागली? कारण तुम्ही मिलिटरी मॅन लोक बरेचसे नोकरी पण पत्करतात. गावातील आपल्याला, मला 5-6 एकर जमीन आहे. गावातील मोठे शेतकरी आमचे राम काका यांचे मार्गदर्शन घेऊन, मोहन अप्पा झाले, आमचे धरती ॲग्रोचे संजय खोडके सर झाले, त्यांच्या मार्गदर्शनातून मी शेतीकडे वळलो. आणि पहिल्याच वर्षी मला त्यांनी मागच्या वर्षी शेती आल्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न काढून दिलं. किती प्लॉट आहे मागच्या वर्षी? मागच्या वर्षी मला तीन गाड्याची लागण होती, म्हणजे
1500 किलोची लागण होती. त्यात मला कमीत कमी त्यांनी 330 टन उत्पन्न काढून दिलं. किती पैसे झाले त्यात? माझे 17-18 लाख रुपये झाले. याच्यामध्ये किती प्लॉट होता? सगळा प्लॉट किती होता? 50 गुंठ्याचा होता. 50 गुंठे. 50 गुंठ्यात किती झाले? 16-17 लाख रुपये. 16-17 लाख. खर्च किती आला? खर्च मला 4-5 लाख रुपये खर्च आला. बरं, मग चांगलं प्रॉफिट झालं. हा, प्रॉफिट चांगलं. आता हा प्लॉट किती? आता हा 60 गुंठ्याचा प्लॉट आहे सर. 60 गुंठे. किती बियाणं लागलंय? 2000 किलो बियाणं लागलंय. बर, त्यात मला कमीत कमी 35 टनची अपेक्षा आहे माझी. बर, याची लागवड मग कधी झाली? कोणता लागवड? 15 मेला मी लागवड केली. लागवडीचं अंतर वगैरे कसं? लागवडीचं 4.5 फुटाचा बेड मध्ये 2 कुड्याची लागण केली. बर, सगळं उगवलं कसं? हा, सगळं पूर्ण त्यासाठी साहेबांनी मला मार्गदर्शन केलं. ड्रिप सांग टाकून स्प्रिंकलरचं बी मला ड्रिप आणि स्प्रिंकलर पण दोन्ही स्प्रिंकलरचा बी एक ऑप्शन दिला साहेबांनी. उगवण शक्तीला ते फायदेशीर असतं. नंतर हिवाळ्याच्या दिवसात जे धुकं पडतं त्यात आपली पेस्टिसाईड फवारणी हे त्या करण्याकरता जास्त पैसा खर्च होतो. तर स्प्रिंकलर चालू केलं तर ते धुकं धुवून जातं. त्याच्यामुळे फंगसाइड कुठला असा करपा हा रोग येणे कमी प्रमाणात येतो. त्यासाठी साहेबांचं मार्गदर्शन चांगलं आहे मला. तुम्ही तर बियाणं सगळं लावलं, उगवायला सुरुवात केली, मग बियाणं कसं निवडलं होतं? कुठनं बियाणं? खरं तर साहेबांनीच मला निवडून दिलेलं. एक धामनेरच्या आता त्यांना उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत प्रगतशील शेतकरी म्हणून अवॉर्ड पुरस्कार मिळाला असेल. त्यांचं नाव आहे सौरभ कोकिल सर. त्यांच्या मार्गदर्शनाचं त्यांच्या प्लॉट मधलं ही बियाणं आणलेलं आहे. आणि त्यांचं बी कधी कधी मला मार्गदर्शन असतं. ते साहेबांनी प्लॉट मला आधीच बघून दिला. लागा हा प्लॉट 1 नंबर आहे, ह्यातलं बेणं उचलायचं. आणि साहेबांनी त्यांच्याशी संवाद करून आम्हाला त्यांनी बेणं उपलब्ध करून दिलं. त्यांनी ज्यावेळेस सगळं उगवायला लागलं, आलं उगवायला लागलं, त्याची बांधणी खत औषध वगैरे कसं केलं गेलं? त्याची बांधणी खत 45 स्टार्टिंगला एक भर बेसळ डोस टाकून केली. नंतर 45 दिवसाचा एक भर टाकून बेसळ डोस टाकतो. नंतर 90 दिवसाची अशी 3 वेळा माझी भर झाली आणि बांगलन 3 वेळा झाली. लावताना तुम्ही साधे याच्यावर लावलं होतं का? बेडवर लावलं? बेडवर लावलं. बेडवर आता खाली साईडला खोलगा झालाय. मग ती कसं? पॉवर ट्रॅक्टरनं भर केलेली आहे. भर असते का? पॉवर ट्रॅक्टरची भर असते. ती किती कधी करावं लागते? स्टार्टिंगला आलं लावल्यानंतर आम्ही एक स्टार्टिंगला उगवायच्या आधी एक करतो नॉर्मल. नंतर 45 दिवसानं करतो बेसळ डोस टाकून. आणि त्याच्यानंतर 90 दिवसांनी बेसळ डोस आणि तिसरी भर पडायला पाहिजे. भर तर व्यवस्थित लागली? भर व्यवस्थित लागली सर. आता साहेब तुम्ही मार्गदर्शन करताय, मग तुमची कंपनी काय काय औषध वगैरे वापरली? सर्वप्रथम नमस्कार. ज्यावेळेस ज्यावेळेस हे देशसेवा करून रिटायर होऊन विजूभाऊ ज्यावेळेस परत इथं आपल्या गावाला आले तर त्यावेळेस त्यांच्यासमोर 2 ऑप्शन होते. एक तर नोकरी करायची का शेती करायची. मग आमचे मोहनाप्पा किंवा रामकाका यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं. त्यांच्यासोबत त्यांची चर्चा केली आणि त्यांनी मग सांगितलं की तुम्ही बाबा खोडके साहेबाला भेटा, कॉन्टॅक्ट करा. खोडके साहेबाला भेटावा मोहनाप्पानं किंवा रामकाकांनी सांगितल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते मग माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का मला बाबा त्यांनी मग त्यात शेतीची निवड केली. शेती करायची पण निवडली, नोकरीपैकी शेती करायची. पण तुम्ही जे म्हणाल ते मी करणार. तुम्ही जे पण म्हटलं मला फक्त उत्पन्न आलं पाहिजे. ती माझ्यासमोर एक चॅलेंजेस होते त्यावेळेस. तरी मग एवढ्या वर्षाचा अनुभव आणि बाकी लोकांचा यांची सोबत असल्यामुळे मोहनाप्पा वगैरे रामकाका यांचं सोबत असल्यामुळे तर मग मी ते चॅलेंज स्वीकारलं. फक्त त्यांना मला काही माझ्या अनुभवाने एकच मला महत्वाचं होतं की बाबा मी सांगितलं त्या पद्धतीने वेळेवर तुमचं झालं पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी ते त्या पद्धतीने काय दिलं मग तुम्ही? तर त्यांना सुरुवातीला मी बेसल डोस मध्ये त्यांना वसुंधरा सुरुवातीला ज्या पहिली राहण्याची निवड आणि त्याच्यानंतर पहिली राहण्याची निवड अंतर 2 कुळीतलं अंतर बेडचं अंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं. प्रॉपर शेणखत शेणखत मळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर त्यांना मग त्यांना सांगितलं सुरुवातीला बेसल डोस म्हणजे लागवडीच्या अगोदर त्यामध्ये वसुंधरा कॅल धरती अॅग्रोचे वसुंधरा कॅल्बू फास्ट हे काही प्रॉडक्ट आपण आणले इथं दाखवासाठी. बरं, हे एनहान्स वगैरे जे आहे की नाही एच एल्टीमेट पण घ्या. तर सुरुवातीला सगळ्यात महत्व त्यांना एच अल्टिमेट म्हणजे बेणे प्रक्रियासाठी मी त्यांना वापरायला सांगितलं होतं. बेणे प्रक्रिया आणि त्याच्यानंतर मग वसुंधरा कॅल्बम बेसल डोज मध्ये घ्यायला सोबत एच अल्टिमेट वर त्यांनी घेतलं. पर सिलिकॉन म्हणून आपलं व्हायटल येते, व्हायटल गोल्ड म्हणून धरती अॅग्रो ते सिलिकॉन सुद्धा त्यांना घ्यायला सांगितलं होतं. त्यासोबत एक कीटकनाशक वगैरे घेऊन असं बेसल डोज करायला सांगितलं. त्याच्यानंतर मग ते एक हलकीशी भर केली त्यांनी एक छोटीशी सुरुवातीला जेणेकरून पाऊस बोला हा पाऊस काय पाऊस वगैरे लागला गिगला
तर त्याच्यामुळं जे बा त्याच्या हे तुमचं हलकीशी एक भर करायला लावलं त्यांना, म्हणजे पाणी निघून गेलं पाहिजे बाबा. औषधं कसे सेंद्रिय कसे रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही प्रकारचे दोन्ही आहे मिक्स, म्हणजे काही पूर्ण निव्वळ रासायनिक नाही आणि निव्वळ सेंद्रिय पण नाही, दोन्हीची समतोल साधून शेणखत मळी वगैरे हे घेऊन सोबतच हे आपले सगळे धरतीचे न्यूट्रिएंट. किती औषध आहे तुमची लिक्विड मधून किती दिली? लिक्विड मधलं जसं एनहान्स आहे आपलं, एक डिफेन्स आहे, जलकुंभ आहे, हे आपण लिक्विड मधून दिलं. अग्रेसर रसना आहे हे लिक्विड मधून फवारणीद्वारे घेतलाय, फवारणीद्वारे लिक्विड तुम्हाला सांगितलं ते. आणि फास्ट के झालं, वसुंधरा, कॅल्बुम, एच अल्टिमेट, व्हायटल, गोल्ड, हे सर्व हे याचे म्हणजे बेसल डोज मधले खत आहे. आणि त्याच्यानंतर परत 45 दिवसानंतर एक परत बाळभर केली, बाळभर म्हणतात त्याला. आणि एक 90 दिवस बाळभरीच्या वेळेस पण एक खताचा डोस दिला आणि मोठी भर केली 90 दिवसानंतरची, त्यामध्ये सुद्धा एक आपण डोस त्यांना केला. आणि आता ड्रीपचं शेड्यूल चालू आहे आपलं, ड्रीपचे जे खर्च आपले जे आहे न्यूट्री 46, न्यूट्री 33, न्यूट्री 57, न्यूट्री 52 हे जे खत आहे आपले ते सुद्धा आता ऍप्लिकेशन आपलं चालू आहे. आणि 4.5 महिन्यातच इतका चांगला पीक आला आहे. तुम्ही जर बघितलं तर एक म्हणजे आज मोठा एक कार्यक्रम पण घेतला आपण, तिथे जवळपास 50 ते 60 शेतकरी पण आले होते आणि सगळ्यांना चांगला आवडला प्लॉट. एवढ्या म्हणजे यावर्षी एवढं पावसाळा, एवढा अतिपावसाळा असल्यानंतर सुद्धा बरेचसे प्लॉट खराब झाले, नासले काही खराब झाले, लागले म्हणतात आमच्या पाणी लागल्यानंतर ते खराब, परंतु याचं मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळे ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला दिसेल. आल्यावर कुठलं रोग असतो काका? आल्यावर एक तर फायलोस्टिका म्हणून एक आजार म्हणजे रोग येतो, बुरशीजन्य आता दिसत नाही आपल्याला, तर ह्यांचं व्यवस्थापनच मुळात चांगलं आहे. त्यामुळे मेजर प्रॉब्लेम येतो तो फायलोस्टिकाचा येतो, म्हणजे पानावर बारीक बारीक एक टाचणीच्या मुंडक्यासारखं स्पॉट येतात, पण तो कुठे आणि तो जर फायलोस्टिका आला तर किमान 60 ते 65% उत्पादनात घट होती, परंतु ह्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट असल्यामुळं तो प्रकार काय ह्या प्लॉट मध्ये दिसत नाही. आणि दुसरी जमिनीची बाजू काय, आज ह्या प्लॉटला 4 महिने झाले, म्हणजे हा डेंजर ह्यांच्या बाहेर प्लॉट केला, म्हणजे कंदकुच किंवा मर हिथून फोडो होणार नाही. मी असं शेतकऱ्यांना आव्हान करेन ह्या तुमच्या चॅनल मार्फत का हा पुढच्या वर्षी बियाण्याला प्लॉट जाण्यासारखा आहे, हा सीड्स म्हणून प्लॉट जाण्यासारखा आहे, कारण ज्यांना बियाणं कोणाला घ्यायचं असतं त्यांनी ह्याच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ते प्लॉटची पाहणी करायची असते, तरच तो प्लॉट बियाण्यासाठी सिलेक्ट केला जातो. बरोबर, म्हणजे प्लॉट बघून ठेवावा शेतकऱ्यांना, अगोदर बघून ठेवा, मदर प्लॅन महत्वाचा आहे, मदर प्लॅन. आणि आज बघा, तो निव्वळ हा बियाण्यासाठी प्लॉट जाण्यासाठी म्हणजे काय हरकत नाही माझं मत अलीकडे. हा बर, आता याचे कंद पण दिसायला लागले आपल्याला बरेच, आता आता याची वाढीची अवस्था सुरू झाली, चांगला आहे. फुटवा पण आहे, जवळपास 30 ते 35 पर्यंत फुटवा सरासरी आला, आणि जवळपास 40 ते 50 पर्यंत फुटवा येऊ शकतात. आणि मॅनेजमेंट जर तुम्ही चालू ठेवलं याला कंटिन्यू, तर तुमचा फुटवा पण कंटिन्यू चालू राहते. हे जवळपास म्हणजे 8 महिन्यापर्यंत तरी तुम्ही याला चांगल्यापैकी हे करू शकता. त्याच्यानंतर आपोआप याची पाण्याची गळ होते. हार्वेस्टिंगला किती दिवस? 8 महिन्याचा काळ असतो. 8 महिने आपल्याला दर राहिला ठीक नाही, तर आपण हाई जागा ठेवू शकतो. आपण 1.5 ला फुड ऑगस्ट सप्टेंबरला सुद्धा प्लॉट काढू शकतो, त्यावेळेला पुन्हा डबल उत्पन्न असतं. आता ही बांधणी वगैरे याची वेगळी असते, उसापेक्षा थोडं किचकट वाटतंय. मजूर मिळतात का मग ते? मजूर नाही, मजूर मिळतात किंवा पावरटीला आता यंत्राच्या सहाय्याने करत असतात. मग मजूर लावून सुद्धा माती लावली जाते. त्यामुळे जेवढी ह्याची भर असेल तेवढी ह्याची कांद्याची ग्रोथ भरपूर आहे. बरं, आता आपण खाली बघितलं, ग्रोथ पण चांगली यायला लागली, कंदही फुटायला काल आलं. हे जमिनी खाली नाही वाढत, जमिनीच्या वर वाढते, त्याच्यामुळे त्याला सारखी भर घालत राहते. हे तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला एक भर केली, नंतर 45 दिवसांनी, नंतर 90 दिवसांनी. हे करण्यामागचं उद्देश काय? आलं हे वरच्या बाजून वाढते, आलं जमीन खाली नाही वाढत, खाली मुळा जातात, आलं वर वाढते, त्याच्यामुळे त्याची भर सारखी करणं, सारखी माती लावत राहते, त्यामुळे तेवढं कंद पोहोचत नाही, कंद उघडं पडते आणि मग कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढते. आता विजभाव, एवढे सगळे औषध फवारणी वगैरे केली, प्लॉट चांगला आला, खर्च किती झाला तरी? खर्च आतापर्यंत मला 5 लाखापर्यंत खर्च केलाय माझा. 5 लाख, अजून किती होईल तरी? अजून 1 लाख पर्यंत होईल. अजून 6 लाख खर्च. उत्पन्न किती निघेल? उत्पन्न माझ्यापेक्षा 18 ते 20 लाखापर्यंत उत्पन्न निघायला पाहिजे. 20 म्हणजे 6 लाख जर आपण सोडलं, 14 लाख रुपये उत्पन्न झालं. 14 लाख किती महिन्यात? 8 महिन्यात. 8-9 महिन्यात 14 लाख रुपये उत्पन्न. असं उत्पन्न नोकरी ज्यावेळेस तुम्ही करत होता, मिलिटरीमध्ये सेवा करणं ही चांगलंच काम आहे, पण नोकरीचा पैसा आणि शेतीतला पैसा बराच जमीन आसमानचा फरक आहे, भरपूर फरक. त्यावेळेस कधी असं विचार आला की आपण गावाकडे जाऊ, शेती करू, एवढं उत्पन्न कमवू? एवढा नव्हता कधी विचार केला, पण इथं आल्यानंतर साहेबांच्या, काकांच्या, आप्पांच्या, बापूंच्या सान्निध्यात, परत आमचे काटे सर आहेत त्यांच्या सान्निध्यात राहून मला शेतीची आवड निर्माण. तुमच्या इतर मित्र नोकरीला गेले असतील, जॉईन झाले असतील? काय काय भरपूर ठिकाणी जॉईन झाले. त्यांची तुमची भेट होती मग काय चर्चा काय होती? ते बोलतात शेती करतोस असं, मी बोलतो तुम्ही एकदा या शेती माझी बघा, मग मला विचारा शेती कशी आहे ती. परवडती शेती अभिमान तुम्ही सांगता.
आलेला साहेब अडचण काय भासते हो? आलेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लागणे, आमच्या इकडे लागणे म्हणतात त्याला, बुरशीचा दुखावत कंदकुज, कंदकुज इकडे कांदळ सुरुवातीला जास्त जास्त कोवळ्या अवस्थेमध्ये. जमीन कशी लागते आलेला? आलेला जमीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे निचरा. बर, पाण्याचा निचरा होणार या भागात आला जास्त होतं म्हणजे काय, कशामुळं? काय पाणी जास्त का कसं कसं? नाही, रान चांगले आहेत, चांगले आहेत. पाण्याचं बी म्हणजे प्रॉब्लेम. काळ्या तालीच्या रानात येऊ शकत नाही का? येतं. काळवटीत सुद्धा माणसं भरपूर कमरे इतकी चर खोणतात आणि पाण्याच्या निचरा होण्याची व्यवस्था पाणी काढून द्यायची, मग लागण करतात. लागणीचा कालावधी कुठला असतो? साधारण एप्रिल ते मे मध्ये. बर, अंतर कसं सांगितलं तुम्ही? शक्यतो आमच्या इकडे लागणी करायची. बियाण्यामध्ये बरेच वेळा फसवाफसवी पण होतो तिचं. काही चुकीचं जर तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट नसून बघितला, व्यापाऱ्याकडनं घेतल्यावर अडचण येत नाही. पण घेतली तर बियाण्यात फसवणूक होत नाही. पण व्यापाऱ्यांच्याकडनं घेतले तर ते सांगतात औरंगाबाद वरून आणले, कुठून आणले, काय. काळजी काय घ्यावं व्यापाऱ्याकडनं घेताना? या वर्षी विश्वासार्हता राहिली नाही व्यापाऱ्यांच्या बाबतीत, की बियाणं चांगलं देतील. पूर्ण आता कमर्शियल झाले. त्यामुळे तुमचं म्हणजे शेतकऱ्याकडनं बियाणे घेतलेलं बघितलेलं प्लॉट हा प्लॉट बघावा लोकांनी आणि ह्यातलं डोळे झाकून बियाणे घ्यावं. आता आलं शेती बरेच जातात, यांना परवडली, यांना मार्गदर्शन यांनी केलं, तुमच्या सारख्यांचं मार्गदर्शन घेतलं, पण बरेच लोकांना आलं शेती परवडत नाही. त्यामध्ये नियोजन व्यवस्थापनच महत्वाचं आहे. जमिनीची कसं कुठेतरी ऐकतात, बातमीमध्ये ऐकतात 16 लाख रुपये झाले, 20 लाख रुपये झाले आणि कोणी कधी लावून टाकतात, तसं चालत नाही आल्यामध्ये. हा विचार करून करण्यासारखे सांगतो. त्याच्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष बघायला, रानाची निवड तुम्हाला पहिले सांगितलं मी, रानाची निवड महत्वाची आहे, बेण्याची निवड महत्वाची आहे, व्यवस्थापन महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून काहीतरी याला झालं म्हणून आपल्याला होईल अशी आशा बघून कोणी असं आला उत्पन्न घेऊ नये. आलेला काळजी काय घ्यावं? आलेला काळजी घेण्यात म्हणजे सगळ्यात पहिले रानाची निवड करणे. रान चांगलं पाहिजे, निचऱ्याचं रान पाहिजे, रानाला उतार पाहिजे. बेण्याची निवड सगळ्यात महत्वाची पाहिजे. नोव्हेंबर डिसेंबर काकांचं सांगितलं, नोव्हेंबर डिसेंबर बेण्याचा प्लॉट बघून घ्यायला, स्वतः बघायला पाहिजे डोळ्याने. ज्या शेतकऱ्याकडे आपण बेणं घेणार आहे बा, त्याचं सगळं सब फिरून बघायला पाहिजे, कुठं लागला तर नाही, कुठं म्हणजे कंद कुस्तर नाही झाली आहे कुठं, हे बघायला पाहिजे. तिथूनच कुठं सूर्य येत नाही बा त्या प्लॉटला. ह्या सगळ्या गोष्टीचा पाणी व्यवस्थापन आहे का त्याचं बरोबर, कारण आता दुष्काळाचा प्लॉट असतात तर त्यामुळे सूर्या सुद्धा होऊ शकतात. तुम्ही आता विजभाऊ याच्यामध्ये ठिबकचा बी वापर केला, स्प्रिंकलरचाही वापर केला, काय फायदा जाणवला का तुम्हाला? भरपूर फायदा जाणवला. आणि यावर्षी त्या स्प्रिंकलरचा फायदा म्हणजे यावर्षी टिपक्याचा जो रोग आहे की नाही तो सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण विजुबाजू स्प्रिंकलर असल्यामुळे यांच्याप्रमाणे फार कमी क्वचित दिसून राहील तुम्हाला. त्यातनं तुम्ही सकाळी जे दव पडत का, दव पडलं की उन्हाचा झटका बसतो. बरोबर, त्या दवाचं पाणी तिथली तिथं एकदम तापतं आणि तिथं स्पॉटच असं होतं तयार. बरोबर, ते सकाळी मायक्रो चालू केला की ते दव धुवून जातो ऑलरेडी, त्यामुळे तो प्रॉब्लेमच येत नाही. त्यामुळे फायदा. आता बरेचसे मुलं नोकरी करतात, नोकरीच्या मागे पळतात, त्याशा मुलांना काय सल्ला देणार? कारण बरेच जण शिकलेली मुलं शेती नको म्हणतात, तुम्ही नोकरी केली पुन्हा शेतीमध्ये आला, अशांना काय सल्ला देणार? अशांना सल्ला एकच आहे माझा, शेतात फक्त प्रामाणिकपणे घाम गाळायचा. घाम गाळला तर त्या घामाचं मोती तयार करण्याची जमिनीत ताकद आहे. बर, आणि त्याच्याबरोबर मार्गदर्शन पाहिजे चांगल्या माणसांना. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असल्या तर कुठल्याही शेतात असा कोणी म्हणू शकत नाही की मला परवडत नाही म्हणून. तुमच्या माध्यमात तुम्ही सगळे वयस्कर ज्येष्ठ, आमच्यासाठी ज्येष्ठ झाला, तुमच्या माध्यमातून विजुबाऊ सारखा एक तरुण शेतीमध्ये आला, समजा यांना जर नैराश्य आले असते, शेती सोडून नावं ठेवून ही बी निघून गेले असते कुठेतरी, पण तुमच्या माध्यमातून चांगला फायदा यांना झाला, मग तरुणांना तुम्ही काय सांगाल ज्येष्ठ म्हणून? काय ज्येष्ठ आहे, कौतुकास्पद आहे. कारण ह्यानं ज्या वेळेला शेतीत पदार्पण केलं करतानाच प्रत्येक गोष्ट त्यांनी वेळेवर केलेली आहे. आणि लोक आता मी सुद्धा भरपूर वर्ष शेतीच करतोय, माझं मी म्हणजे पूर्ण शेतीवर संपूर्ण डिपेंड होतं. पण शेती प्रामाणिकपणे वेळची वेळी केली ना तर शेतीत उत्पन्न येतं येत नाही. आता जे बांधवले शेतकरी आहेत ते सांगतात आम्हाला शेती परवडत नाही. तरुणांना काय सांगाल? तरुण नको म्हणता की शेती आता तरुणांना आता कसं आहे का माहिती, तरुणांना ज्याला शेती आणि ज्याला सिंचनाची व्यवस्था आहे त्यानं अवश्य शेती करावी आणि शेती करताना चांगल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन करावं. आज शेतीत सुद्धा भरपूर नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि अचूक मार्गदर्शन शेतीला मिळालं ना तर शेती परवडती. फक्त त्यांनी कसं आहे मार्गदर्शक म्हणजे शेतीतला डॉक्टर चांगला परफेक्ट पकडावा. शेवटचा प्रश्न, शेती आल्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, रिस्क काय आणि काळजी काय घ्यायला पाहिजे? आल्यामध्ये मगाशी सांगितलं रिस्क काय, रिस्क कसं आहे आल्यात, रिस्क सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला म्हणजे जास्त अतिवृष्टी झाली तर कंदकोज मर लागली तर आल्याचे प्लॉट ब्लस्ट बस्ट बी होत. आणि
शेवटी मार्केटवर बी डिपेंड आहे बरं का, आल्याच्या बाजार भावावर बी डिपेंड आहे. आपण उत्पन्न काढतो काय वेळेला बाजार भाव आहे. आता आता मे महिन्यात हे जो आल्याचे बाजार 45,000 रुपये गाडी होती, गाडी म्हणजे 500 किलोची गाडी. तोच बाजार आज 22,000 रुपयावर गाडी रिवर्स झाला. थोडस ह्या दरातल्या तपावामुळे फक्त नफ्यात कमी जास्त होत, पण आंगलट येतं असं नाही. जो चांगल्या पद्धतीनं ताकदीनं शेती करतो तो कधी चांगलं येत नाही, किमान रुपयाला रुपया तरी तो मिळवतोच. तरुणांना हा संदेश तुम्ही चांगला दिला. शासनाकडनं काय अपेक्षा आहे? आता तुम्ही म्हटलं रेट 44 वर नाही एकदम 22 वर आले. 22 वर आल्यावर उत्पन्न चांगलं निघालं तर परवडणारच नाही तर शेतकरी पुन्हा नाराज. मग शासनाकडनं काय अपेक्षा आहे? दर कसा असावा, स्टेबल दर असावा, कसं वाटतं? मॅक्झिमम दर किमान बरं का, समजा कुठलंही पीक असेल तर त्या शेतकऱ्याला किमान त्या घातलेल्या भांडवलात निदान डबल तरी व्हावं, उत्पादन खर्चावर आधारित तरी दर असावा. आणि याच्यात रिस्क काय, मग काळजी काय घ्यावी याच्यातली? रिस्क झाली आपण काळजी काय घ्यावी कशाची? आल्यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे मी पहिल्यापासून सांगितलं की नाही, आल्यात काळजी घ्यायची म्हणजे रोज आल्यात नाही, एक दिवस तरी रोज डेली आल्यात नाही चक्कर पाहिजे त्या शेतकऱ्याची. का आलं पीक असं आहे, तुम्हाला कुठलंही पीक असलं तर तुम्ही दिवसात 3 वेळा पिकात चक्कर मारा, हे पीक तुम्हाला 3 वेगवेगळी रूप दाखवणार. सकाळी आलं तर वेगळंच आल्यावर तुम्हाला वेगळी गावलाई दिसेल, दुपारी आलं तर थोडस ऊन आलं की आता आपल्याला सुद्धा कसं ऊन बरोबर तसं पिकाला सुद्धा, फक्त ते बोलत नाही पिकाला सुद्धा ते जाणवत. पण जो रक्ताचा शेतकरी आहे, हाडाचा शेतकरी आहे, त्याला ते पिकाचं सुद्धा काय भाषा आहे ती भाषा कळते. आणि संध्याकाळी तुम्ही आला तरी त्याचं ते वेगळं रूप दाखवत. आणि रोज तुम्ही चक्कर मारली शेतात आल्या तर आलं तुम्हाला सांगतं, कुठलंही पीक तुम्हाला सांगतं अरे आज मला काय गरज आहे, म्हणजे कुठल्या औषधाची गरज आहे, आज मला काय नक्की पाण्याची गरज आहे का, कुठं फंगस लागण झाली, कुठल्या बुरशीनाशकाची गरज आहे, हे पीक तुम्हाला सांगतं. आणि शेतीशी तुम्हाला शिकून प्रामाणिक राहायला पाहिजे. असं प्रामाणिक राहिले. आठ महिन्यामध्ये किती उत्पन्न झालं आपल्याला? 8 महिन्यामध्ये कमीत कमी 35 टन निघावं. 35 टन किती आता सरासरी? आजचा रेट धरला आपण 16 लाख धरले आपण, आहे का नाही? खर्च 5-6 लाख रुपये जर खर्च वजा केला तरी त्यांना 10 लाख रुपये प्रॉफिट आहे. 8 महिन्यामध्ये 10 ते 12 लाख आपण दर वाढेल वगैरे. समाधानी आहेत का तुम्ही? भरपूर, खूप समाधानी. बर, तुम्ही औषध वगैरे दिले मग कसं? औषध जास्त महागडी वगैरे आहेत का? नाही, बिलकुल बाजाराच्या दरानुसार औषध आहे. जे बाजारात जे त्याचे दर आहे त्यानुसारच त्याचे हे असते, खर्च असते. असं खूप काही करतो. तर मंडळी आपण पाहिलं हे आले उत्पादक शेतकरी विजूभाऊ आणि त्यांना मार्गदर्शन करणारे धरती अॅग्रो कंपनीचे काही अधिकारी आणि त्यांच्यासोबत आसपासच्या परिसरातले शेतकरी सगळ्यांची आपण चर्चा केली. या चर्चेमधून एकच सूर आपल्याला चांगला निघाला, शेतीशी प्रामाणिक राहिलं तर शेती सोनं पिकवू शकते. आणि आलोरूपी सोनं पिकवण्याचं काम माजी सैनिक असणाऱ्या विजूभाऊने या ठिकाणी केलं. मंडळी मी पुन्हा एकदा सांगतो, शेतकरी राजाने त्या ठिकाणी आमाप खर्च करण्यापेक्षा एखादा मार्गदर्शक आपल्या सोबतीला घेतला, जो मार्गदर्शक शेतकऱ्याला नक्कीच त्या ठिकाणी 4 पैसे नव्हे तर 1,00,000 रुपये त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो. आणि 8 महिन्यामध्ये 1,00,000 रुपये मिळवून देण्याचं काम आता विजूभाऊ या ठिकाणी करणार आहे. त्यामुळेच विजूभाऊ सारख्यांना शेती परवडली. सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांनी शेती त्या ठिकाणी केली आणि विजूभाऊ सारख्या माजी सैनिकाचा आदर्श जर इतर शेतकऱ्यांनी घेतला तर शेती 100% नव्हे तर 1001% शेती ही परवडणारी आहे. मंडळी आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. सलाम.